15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळून देशाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्ताने देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष करून केंद्र सरकारचं मोहीम आहे हर घर तिरंगा झेंडाचं आहे, घरोघरी तिरंगा झेंडा. या मोहिमेचं पालिकेवर मोठी जबाबदारी आहे आणि पालिकेच्या माध्यमातून जी नॉर्थच्या माध्यमातून आपण जर दादरमध्ये बघितलं तर या ठिकाणी झेंडा आहे 75 फुटाच्या दिव्यांग मुलांच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. आपण दृश्यामध्ये बघितलं तर 75 फुटाचा हा झेंडा आहे, तिरंगा झेंडा आहे. इको फ्रेंडली आहे, कागदाची असेल किंवा फुलांचा असा सजावटमध्ये झेंडा तयार करण्यात आला. या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये गर्दी सुद्धा, मोठ्या संख्येमध्ये मुंबईकर देखील पर्यटक हे झेंडा पाहण्यासाठी येतात. विशेष करून पालिकेचे वेगवेगळ्या मोहीम आहे, आपण त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जी नॉर्थ विभागाचे वॉर्ड ऑफिसर प्रशांत सकपाडे सर आहे. सर काय सांगाल, कशा पद्धतीचा हा एकंदरीत कॉन्सेप्ट होता आणि किती मेहनत लागली, काय मुलांनी यामध्ये कुठल्या मुलांनी बनवलेली? जी उत्तर विभागाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत याची नियोजन करण्यात आलेलं आहे. 13 ते 15 ऑगस्ट आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम राबवतो. विशेष सक्षम मुलांच्या एका संस्थेमार्फत आम्ही या 75x9 फुटाच्या या झेंड्याचं आम्ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे आणि याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही घेण्यात आलेली आहे. एकंदरीत ह्या फुलांचं जे आपण सजावट बघितलं तर कशा पद्धतीने काय काय एकत्रित यामध्ये वापरण्यात आलं आहे आणि झेंडा उभारण्यात आला आहे आणि कुठलं हे मुलं होते, किती मुलं आहेत यामध्ये? ज्या दिव्यांग मुलांनी काम केलेलं आहे त्या दिव्यांग मुलांना केवळ वासांची संवेदना याचा वापर करून या प्रकारचा हा झेंडा त्यांनी बनवलेला आहे. आणि यामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत या सर्व पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाची कुठेही हानी होणार नाही याची आम्ही याची विशेष दक्षता घेतली आहे. आणि याचबरोबर याची जी प्रतिकृती आहे याची मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी वाहवा केलेली आहे, त्याचबरोबर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही याची नोंद घेण्यात आलेली आहे. दुसरी एक मोठी जबाबदारी केंद्र सरकारची जी मोहीम मुंबई महानगरपालिका ते मुंबईमध्ये राबवत आहे, ते कशा पद्धतीने घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे, कशा पद्धतीने वाटप आणि त्याच्या देखील जनजागृती लोकांना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? जी उत्तर विभागातर्फे घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत आम्ही साधारणतः 1.5 लाख तिरंग्यांचं घरोघरी जाऊन वाटप केलेलं आहे. तिरंग्यांचं वाटप करत असताना विशिष्ट प्रकारे त्यांची काळजी घेतली जाईल, त्याचा सन्मान राखला जाईल यासाठी आम्ही विशिष्ट काळजी घेतली. त्याचबरोबर तिरंग्यांचा वापर पूर्ण झाल्यानंतर त्याचा सन्मान राखला जाईल, त्याला कशाप्रकारे आपल्याकडे सांभाळून ठेवायचं याबद्दलचं प्रशिक्षणही आम्ही आमच्या सिटिझन्सला दिलेलं आहे. नक्कीच, आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं मुंबईमध्ये ठिकठिकाणी आहे विद्युत रोषणाई तिरंगामय इमारतीमध्ये करण्यात आले आणि विशेष करून आहे मुंबईमध्ये ते जे केंद्र सरकारचं मोहीम आहे ते 75 वर्ष अमृत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं ते देखील मुंबईकरांना चांगला प्रतिसाद देताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन उत्तम कुटियारसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.